कंटाळलेले आयुष्याला इकडे राहायला दिसायचे बघ मी चांगला आहे फोटो फोटो खराब नाही आहे माझा डिटेल द्या रे ए डिटेल नको देऊ नमस्कार मित्रांनो मी निर्लज्ज माणूस स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ वरती। आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दोन स्पेशल व्यक्तींना भेटवणार आहे। तर पहिला व्यक्ती आहे मंदार शेट्टे, मी त्याला ओळखत असं टिकटॉक वरती खूप फेमस होता, त्याच्यानंतर आताही त्याचे रील्स वगैरे सध्या खूप व्हायरल होत आहेत मालवणी मध्ये। आणि दुसरी व्यक्ती आहे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावकर, तिला भेटायला जाणार आहे मी। पहिल्यांदा अमरणमध्ये पिकअप करणार आहे ह्याला मंदारला, मंदारला पिकअप करणार आहे मी अमरणमध्ये, आणि त्याच्यानंतर तसंच मी पुढे जाणार आहे अंकिताकडे मालवणला। ऍक्च्युली ती तिच्या घरी नाही आहे, मला ती बोलली की तू तिकडे येणार तेव्हा मला आधी कॉल कर, तर मग मी पहिलं तिला कॉल करेन। तर मग मी तिला पुढे भेटणार आहे, तिला कॉल करून आम्ही बघू आता ती कुठे असेल, ती पण शूट आहे तिचा, त्याच्यामुळे तिने मला थोडासा वेळ दिला आहे, मला बोलली ठीक आहे तू ये बघूया आपल्याला किती वेळ भेटतो तिकडे गेल्यानंतर। पण या पूर्ण वेळेत जी तर त्याच्यानंतर मग मी मंदारला येऊन तिथे जाणार आहे, तिकडे जी मस्ती मजा धमाल आणि त्यांचा शूट कसा चालतो किंवा त्यांना कॉन्टेंट कसे सुचतात किंवा काय गोष्टी करतात। इव्हन मी युट्यूब पेज नवीन ओपन केलेलं आहे माझं, तर मलाही तिच्याकडनं खूप काही जाणून घ्यायचे टिप्स हवे आहेत। हो ग बाई, तर मग काय करणार आहे तिच्याकडे मी आणि मंदारकडनं दोघांकडनं पण मी टिप्स घेणार आहे। गौरी तर मला टिप्स देतच असते रोज, ती फोन करून मला काही चुकलं सगळं सांगत असते, हे कर ते कर, सूरज आहे समृद्धी आहे, हे पण मला सांगत असतात। पण ह्यांच्याकडनं सुद्धा मी ऐकणार आहे की हे कशा पद्धतीत कंटेंट शूट करतात किंवा व्हिडिओ कसे शूट करतात, काय चुका असल्या पाहिजेत, हॅशटॅग कसे वापरायचे, एडिटिंग कशी असेल, या सगळ्या गोष्टी मी तिला विचारून घेणार, ज्या मला काही गोष्टी समजत नाही आहेत तर त्या गोष्टी त्यांच्याकडे शिकण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर भेटू थोड्याच वेळात अंकिताला सुद्धा, आणि आता मी मंदारकडे पोहोचतोय, स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर हा तुम्ही बघू शकता कोकणातला हिरो आलेला आहे। अच्छा तू मॉडेलिंग करतोयस का, वॉक करतोय, परत परत मागणं एक परत वॉक कर, हा बघा तुम्ही वॉक स्लो मो, ओ मा पोज पोज पोजा मार पोजा मार, देऊ नको ना देऊ नको ना दे दे हा। तर तुम्ही बघू शकता मंदार शेट्टे यांचे आगमन झालेले आहे, या बसा लवकर बसा तुम्ही। ओके, हे आहे मंदारचे घर, आज फक्त फिरायचा आमका आणि कॉन्टेंट पण आहे आपल्याकडे। ओके चालेल ना, आणि कॉन्टेंट आहे, नाही रे भाई तू तुम्ही मोठे कॉन्टेंट आहात, आणि आपला दुसरा दुसरा फंडर कुठे आहे, मुंबईला गेला काय, ठीक आहे चालेल आयुष्य तुम्ही बघू शकता। आता कुठे काय तोंडात घालणार आहेस काय माझ्या, वेळ दाखव तरी तुझे पोरी एवढ्या होती ना, तुझी गर्लफ्रेंड आहे ना खरं, चालेल ना, दुसरं आणखी दोन तीन पोरी भेटलं तुला, एकच सॉरी मैत्रिणींनो आणि मुलींनो, मंदार शेट्टे लॉयल आहे आता कॅमेऱ्यावरती कदाचित असेल, असं काय नाही ना, व्हॉट्सअप चेक करू तुझे इंस्टाग्राम नक्की ना। तर ठीक आहे, तर मंदारा बोलतोय की एकच आणि एकच एकुलती एकच आहे त्याची, दुसरी नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला रडायचं असेल तुम्ही रडू शकता, फ्रॉड भेटणार, काहीच फ्रॉड भेटणार नाही, आणि एकदम चांगली एकदम खतरनाक प्रेम करणारी मुलगी असेल तरी तरी पण नाही, म्हणजे तिचाच मार खायचा तिचा तुला बाकी आयुष्यभर, एकीच एकच ना, म्हणजे अशा दुसरी नकोच, ठीक आहे चालेल। तर मुलींनो किधर भी पूछ सकते हो, किधर भी पूछ सकते हो, अच्छा मिलेगा, अच्छा मिलेगा, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला मैत्रिणींनो मुलींनो तुमच्या मनावर तुम्ही दगड ठेवा आणि विसरून जा। तर चौथीला पाचवीला शाळेमध्ये गर्लफ्रेंड होती का तुझी, पाचवीला अशी गर्लफ्रेंड अशी नव्हती पण चिडवत होते, त्यानंतर मग त्या चिडवत्या चिडवण्यामध्ये लव्ह झालं, तर मग आम्ही बारावी पर्यंत त्याच्यानंतर तीन चार वर्ष होतो साधारण 10-11 वर्ष रिलेशनशिप मध्ये होतो, त्यानंतर काही कारणास्तव ब्रेकअप झाला। ओ माय गॉड सो सॅड, मग दुसरी भेटली, हा मग अच्छा म्हणलं मी दुसरी आई, रागारागात ते तिकडे झालं आणि मग त्या रागारागातच मी दुसरी गर्लफ्रेंड। ओ तुला एक सांगू, पहिलं प्रेम आपलं दुसरं प्रेम हे पहिल्या प्रेमापेक्षा
काय असतं स्ट्रॉंग असत. आणि असं म्हणजे पहिलं प्रेम होतं ते मला असं भरपूर अनुभव आहे की तिथे ब्रेकअप तर होतो पहिल्या प्रेमात, बरोबर आहे, दुसरी गर्लफ्रेंड असते असं सगळं हाय ऐक पण ते आपण त्याच्यात. चांगली गोष्ट, चांगली गोष्ट आहे. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ठीक आहे, देव बरे करो तुम्हाला. गॉड ब्लेस यू बोथ. जी नवीन गर्लफ्रेंड आहे आणि जुनी गर्लफ्रेंड पण बरी असावी, तिला चांगला मुलगा भेटावा. चांगला मुलगा, चांगला सगळं, तिचं सगळं चांगलं होऊ दे. येस, कोणाबद्दल आपल्याला काही राग काही नाही, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आया मालवण मी. मालवण मालवण. तर आम्ही आलेलो आहे अंकिताच्या घरी आणि हे बाहेर निघतायत आणि समोरून येत आहेत. मी तुझ्या पाहत नाही घेऊ का? ओळखला तुझा. काय म्हणतात, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राव. सगळे कलाकार मंडळी. अरे मोहित. अरे 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 नशीब लागता कोकणात. जन्म घेवा. ऑफकोर्स. अरे अरे चला चला चला. हम लोग कहाँ जा रहे? अरे अपन अभी ड्रोन शॉट लेंगे इधर. जो ड्रोन ऑपरेटर है वो अपने उधर है. अच्छा, लेकिन क्या है वो, मतलब है क्या? रापन कौन सा मूवी का शूट किया? मूवी यार नहीं, उनकी खुद की डॉक्यूमेंट्री. ओके, डॉक्यूमेंट्री. बोले ना अपन एक मूवी निकालेंगे अपन दोनों में. मंदिर के ऊपर भी मैं एक डॉक्यूमेंट्री करने वाला हूँ. हाँ बाबा जल्दी. ओके चालेल. तो सभी लूंगा मैं तेरी लाइफ स्टोरी बचपन से. लाइफ स्टोरी? ओ माय. वो तेरा वो बचपन का प्यार वगैरह सब आएगा इसमें. बचपन का प्यार मेरा भूल नहीं जा रहा रे. ओ बीच. अरे यार चप्पल घालून चालण्यात मजा नाही. वाव. अरे हे बघ अंकिता. प्लीज मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा हे काय आहे. चावलिया चावलिया चावलिया. काय झालं मलाच नाही माहिती. झोपेमध्ये चावली. एकटाच झोपतो रे, बाजूला कोण नाही तोच प्रॉब्लेम आहे. तो गैरसमज आहे. ते लोकांना फसवू शकतो असं काय नाही. पण मित्रांना फसवू शकत नाही. अंकिता रापण म्हणजे नक्की कशी असते आणि काय असते? पण हे जाळ आतमध्ये कसं जात? ते आधी टाकलंय त्यांनी जाळ जाऊन. आता ते म्हणजे बोटीने जाऊन का? बोटीने जाऊन. अच्छा, दोन्ही साइडने असं ते. अच्छा, असं यू आकारामध्ये असं आहे. अच्छा अच्छा अच्छा. मी एक्सप्लेन करते की जाळ कसं टाकलं जातं. बाबू इकडे. बाबी आहे, बाबी आहे, बाबी आहे, बाबी आहे, बाबी इकडे. बाबू इकली जाळ टाकलं जात. हे समुद्र आहे, बोट निघते, जाळ टाकते, टाकत 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 या साइडला येते. इकडून माणसं खेचतात, इथून माणसं खेचतात, मासे किनाऱ्यावरती येतात. ओके, आता एक लाईन आहे तिथे समोर आहे आणि ही एक लाईन आहे तिथे आता आपण आपण हे सगळे मासे असे खेचून ते किनाऱ्यावरती आहे. किनाऱ्यावर एक लाईन आहे. नशीब लागत कोकणात जन्म घेऊ आणि माझं नशीब फळफळला कोकणात जन्म घेऊ. कळला काय? आणि तुमचं सगळ्यांचं नशीब फळफळला की तुमच्या सगळ्यांचं? मी पण मालवणातलो असे. मालवणात जन्म. मी पण जन्म माझा मालवणात. मालवण
नशीब खराब ही बैठी ही मालवण 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 अरे तो मालवण मधला नाही ना कुठं आमरे आमरे जाऊ दे आपण तू मालवणला नसलास तरी सिंधुदुर्गातला जाईस आणि सिंधुदुर्ग म्हणजे स्वर्गच आहे सिंधुदुर्ग माझा आहे माझा आहे बरोबर आपला आहे आपला आहे आपला आहे अंकिता हाऊ इज द जोश हाय सर मंदार ने घेतले बरोबर मासे आले याच्या आधी मासे आले ना अंकिता ऐकलं ना मी घेतल्यावरती मासे इले सोडली होती बघू शकता तशीच तिथे सुद्धा आहे बरीच मोठी नेट जशी इथे आपण बघतोय एवढी मोठी नेट तशीच जी नेट आहे त्या साईडला त्या साईडला आता पूर्ण बाहेर आता हा शेवटचा क्षण आहे इथे आपल्याला दिसणार आहे की किती मासे त्यामध्ये आलेले आहेत बघा किती मेहनत आहे यामध्ये तुम्हाला अब हा मासा लेपे 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 अरे खूप टेस्टी मासा आहे तो माहिती आहे ना लेपे 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 स्वातीला आवडतो खूप लेपा मासा मला पण ती आवडतं पण ती साफ करणं खूप कठीण आहे त्याची स्किन अशी काढतात आपण जे काही कचरा करतोय ते कचरा कुंडीत टाका नाही तर एक तास मेहनत करून यांना कचरा मिळतोय जाळ्यामध्ये असा बघितलं अशा पद्धतीने एवढी मेहनत करून एवढे मासे आलेले आहेत आणि अशा पद्धतीने ही रापण बोलतात ह्या मासेमारीच्या प्रकाराला खूप बरेच वर्षांपासून चालत आलेली मासेमारीची प्रक्रिया आहे सनसेट पण बघा खूप छान होतं सुंदर असं कोकण स्वर्ग मारून मारून आमका मीटर चालू ठेवलेला आहे आमचं आणि इकडे मासे दाखव दाखव मासे दाखव मासे दाखव मासे आमच्यासाठी जमा केले ना माझ्यासाठी कोणत्यासाठी मीटर कोणी चालू ठेवू सांगलेलो मीटर मी चालू ठेवू सांगलेलो मीटर बंद कधी झालेलो भांडुपला बसल्यावर ठाण्यापर्यंत मी सांगितलं होतं काही हे सगळं मेहनत आहे मेहनत म्हणजे खूप मेहनत आहे खूप मेहनत आहे खूप सुंदर मी फर्स्ट टाइम बघितला मला खास तर पहिल्यांदा मी रापण बघितलं खूप एक्साइटेड होतो त्यात ती संपूर्ण प्रोसेस बघायला मिळाली स्टार्ट टू एंड एक नंबर
मासे पिशवी पिशवी आणायला सांगितलेली आहे. हॅलो गाइस, मी मेहनत करून मासे घेतले, मला खूप मस्त वाटलं. मेहनत करून मासे घेतले आणि तू जे एक्सप्लेनेशन केलंस तिथे बीच वरती, आम्हाला शिकवलं, सांगितलंस, ते पण मला खूप आवडलं आणि मला तेव्हा कळलं. थँक यू. त्यासाठी एकत्र येले की असं सगळ्यांच्या हातात आडवं मोबाईल दिसलो काही समजा नाही ना. चला बघूया, आता आपण चाललोय घरी, भूक लागलेली आहे आणि अंकिता फ्राय करून देणार आहे. माझे 4 प्रॉन्स पिशवी मध्ये आहेत, ते बाजूला काढून ठेवायचे आहेत. 5 टायगर प्रॉन्स आहेत, 5 आहे, 1 माझा आहे, हे फिक्स. 2 माझे आहेत, हे फिक्स आहे. एक एक त्यांना देऊ दोघांना, एक अंकिता आणि एक ह्याला. चालेल जसं तुम्ही. अंकिता रोज खाते त्याच्या. अंकिता मंदार काय सांगतोय ते बघूयात आपण जरा एकदा. मंदर काय सांगतो, मंदर तुझं काय म्हणणं आहे? टायगर प्रॉन्स आपण कोणाकोणाला वाटायचं आणि कसा कसा वाटायचं? आपण आज आलो टायगर प्रॉन्स आणि त्याच्यामध्ये मेहनतीचा तोही फुकट तुरातेगिरी करीत राहत उगाच. आणि फुकटचा टायगर प्रॉन्स कधी सोडायचा? सोडायचा नाही, पोट भरून खायचं. पोट भरून खाय एवढे फरन्स नाही, फरन्स एकच आहे. पण तो बांगडा पण आहे त्याच्यामध्ये. आपण बांगडा आणि तो दोघं एक एक बाईट घेऊन आपण खाऊ. खाऊ तिथे जाऊ, तिथे खाऊ. खाऊ ते पण फुकट फुकट. छोटी रापण असताना ते टाकलेलं आम्ही. ओहो, वाला वर्कर बीच रिसॉर्ट बघू शकता. तशा अवतार आमचा देवबाग, लाज नको मागून खावा. इलाज तर खा 4 दिवस. अच्छा रवा 4 दिवस तो बघता होय महाराज. लेबर करून अंकिता, ही पेंटिंग कोणी केली आहे? कोणी केली? इथलाच एक आहे अजय म्हणून, त्याने केली आहे. पण त्याला सगळं कन्सेप्ट वगैरे एक गौरव चव्हाण म्हणून आहेत, मानवांचे इंटेरियर डिझायनर आहेत ते. आणि मी, मला जसं हवंय तसं आम्ही विचार करून करून ही वाक्य मी सिलेक्ट केली, त्याच्यानंतर मग आम्ही तिथे लिहिली. सही सही सही. हे माझी टॅगलाईन. ओहो पोजी मारा, हाय पोजी मारा. हा असा सेल्फी पॉइंट केला, तर इथे बसून तुम्ही पोजी मारू शकता. अच्छा वा, इथे आलेल्या लोकांसाठी काहीतरी आठवणी म्हणून काय ठेवलंय का? भक्तांसाठी, हा भाविक भक्तांसाठी बघू शकता. अच्छा हळूहळू होणार आहे, तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी वॉकिंग करायला जबरदस्त असं बनवलेलं आहे. हा इथे तो सुनामी पॉइंट आहे, या दिशेने जायचं आहे. आता अंधार आहे त्यामुळे आपण उद्या सकाळी दाखवू किंवा नंतर दाखवू आपण. तुम्ही बघू शकता एसी नॉन एसी रूम्स आहेत ना दोन्ही. अच्छा इकडे आलेल्या लोकांसाठी असं आठवण म्हणून काय? आठवण म्हणून काय? मी माझ्या फोटो. अच्छा नाही नाही, अरे याचा बर्थडे. फालतूगिरी आहेस तू. हे बघ इथे आम्ही, मी आज स्टोरी नाही टाकत, मी नंतर टाकतो कारण लोकांना समजते म्हणून. ही ती बहीण आहे ना जी? माझी छोटी बहीण आहे. खूप भोळी आहे. हा येडा पण होतो भोळी आहे. भोळी साधी भोळी आहे ती. ती साधी बोळी आहे. तो मगाचपासून हा येडा बनवतो तिला. येडी बनते. बाबांना काय वाटलेलं माहितीये की आता ही पासपोर्ट हिने काढलाय म्हणजे ही ही कुठेतरी जाणार आणि ही काही यायची नाही. पण असं काय वाटलं की तू पळून जाणार म्हणून? कारण मी कंटाळलेले आयुष्याला इकडे राहायला. त्यांना वाटलं ही जाईल कुठेतरी. बाबांना असं सिरियल सारखं वाटलं की अचानक कुठून तरी ऍक्सिडेंट झाल्यानंतर ते कसे डायरेक्ट ऑस्ट्रेलियात पोहोचतात, पैसेवाले बनतात, असं काहीतरी. पैसाच नव्हता, कुठे जाणार होते. मी ते फक्त ह्याच्यासाठी काढलेलं पासपोर्ट. कशासाठी असतं ते? टाइमपास काढतात लोक, काढून ठेवतात डॉक्युमेंटेशन साठी. ते तुझा माहित आहे मग पासपोर्ट? आज मी माझा पासपोर्ट ऍक्च्युली पहिल्यांदा हातात बघणार आहे. पहिल्यांदा. किती वर्षाने? 2017 मध्ये काढलेले. 17 मध्ये काढले. काय म्हणते तेव्हापासून दिलं नाही पप्पांनी पासपोर्ट. मी बिचारी व्हेरिफिकेशन वगैरे करून पासपोर्ट घरी आलं ना. पप्पांचं पासपोर्ट काढलंच का? पोलीस घरी यायचे वगैरे ते सगळं. नाही बाबांचं नाही, कोणाचंच पासपोर्ट नाही, माझंच आहे पासपोर्ट. पासपोर्ट घेऊन आलेले आहेत. कसं बघणार मी घरी? खुशी देख रे, चेहरे की खुशी देख रे. बघ उघडलेलं पण नाहीये, फोडलंय त्यांनी. बघ हे बघितलं पण नाही. पहिल्यांदा बघ किती कोर करकरीत ठेवलंय त्यांनी. काही नाहीये त्याच्यावरती. बाबा ह्या वर्षी मी चालले. हा येत्या वर्षी तुम्ही येताय? तुम्ही येताय? काढू तुमचे पासपोर्ट.
जाऊया ना बाबा एक एक जाऊया ना बाबा बाबांना आधी मुंबई येऊ दे माझ्या सोबत चेहऱ्यावरती पासपोर्ट कसं दिसतं बघू तेज तुम्ही बघू शकता पासपोर्ट बघितलं कशी दिसायचे बघ मी चांगला आहे फोटो फोटो खराब नाही आहे माझा डिटेल डिटेल नको देऊ अशी डिटेल डिटेल ओय 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 डिटेल नको देऊ डिटेल नको देऊ रुक फोटो फोटो दिखातो एक साइड की रुक ज्या ज्या दिवसामध्ये तू कुठल्या तरी देशात आहेस तुला वाढदिवसाच्या दिवशी त्या दिवशी मी कुठल्या तरी दुसऱ्या दिवशी तू हॅलेस काय ते आपलं काठमांडू काठमांडू कसं वाटतंय तर तुम्हाला इतक्या वर्षाने हातात घेऊन पासपोर्ट मला असं वाटतं की आता मला एक ट्रिप मारली पाहिजे तर पहिली शिक्के मारायची वेळ आलेली आहे फायनली बाबांनी माझ्या हातात पासपोर्ट दिले अरे पण तो सरकारी पासपोर्ट मी आज घेतलाय हातात उद्या ए रोना क्यों आ तू मी आज तू कुठे नाही नाही अरे ऐसे कैसे उगी जैसे का तो म्हणजे आई पण कुठे देत असं अवेलेबल आहे रडू नको रडू नको जाऊ दे तर मित्रांनो सकाळपासूनचा हा दिवस आणि हे फेमस व्यक्ती तुम्हाला दिसत आहेत तुम्हाला ही सगळी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा निरज्य राहा सुखी राहा ठोको लाईक ठोको लाईक